दसऱ्याच्या मुहूर्तावर निलेश राणेंनी राजकीय संन्यासाचं सीमोल्लंघन केलं होतं. राजकारणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही असं ट्विट करत निलेश राणेंनी सक्रिय राजकारणातून कायमचं बाजूला व्हायचा निर्णय घेतला, घोषणा केली. त्यामुळे भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. परिणामी निलेश राणेंची नाराजी दूर करण्यासाठी रवींद्र चव्हाणांनी पुढाकार घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी तिघांमध्ये चर्चा झाली. या पुढच्या काळात अन्याय होणार नाही असं आश्वासन निलेश राणेंना देण्यात आलं. तर निलेश राणे पक्षाचा आदेश पाळतील असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलाय. मी परवा दिवसभर निलेश राणे सोबत होतो. त्यांना कुठल्या लोकसभेची वगैरे अपेक्षा नाही आहे. उलट मी सांगतो, पक्षामध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा पक्षामध्ये व्यक्तिगत निर्णय जाहीर करण्याचा तसा अधिकार नसतो. पण त्यांना काही त्यावेळेस वाटलं असेल, पण मला माहिती आहे जो पक्षादेश निलेश राणेला देण्यात येईल ते पक्षादेश ऐकतील आणि 100% भारतीय जनता पार्टीचं पुन्हा सक्रिय काम करतील. त्यांनी थोडासा रागावून का होईना हा निर्णय घेतला होता, परंतु मी असेन, आदरणीय दादा असतील, नितेश असेल आणि आम्ही सर्वजण आणि आता देवेंद्रजी, आम्ही सर्वांनी या सर्व गोष्टींमध्ये स्वतः लक्ष घालण्याचं आम्ही तर घालतोच, परंतु काही ठिकाणी ज्या ठिकाणी लक्ष घालता येत नाही त्याही ठिकाणी आम्हाला नोटीस करू द्या की बाबा या ठिकाणी लक्ष घातलं जात नाही. नक्की आम्ही सर्वजण त्यामध्ये लक्ष घालू असं त्यांना आश्वासित केलंय. निलेश राणेंनी रागावून निवृत्तीचा निर्णय घेतला होता, तर दुसरीकडे कोकणातील राणे समर्थकांनीही त्यांचे राजीनामे तयार केले. निलेश राणे सक्रिय राजकारणात नसतील तर आपलाही मार्ग वेगळा राहील असं कार्यकर्त्यांनी जाहीर केलं. पाहायचं असेल तर निलेश राणे साहेबांचा जो निर्णय आहे तो मागे घेऊन त्यांनी त्यांना पाठबळ द्यावं आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे. काय सूर्य असतो तो सूर्यच असतो, प्रकाश देण्याचं काम जे सूर्य करतो किंवा प्रचंड ऊर्जा शक्ती सूर्यामध्ये असते, या सूर्यामुळेच अनेक कार्यकर्ते घडले, अनेक पदाधिकारी घडले अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे. निलेश साहेबांनी जी आता जी भूमिका व्यक्त केली आहे तर ती आम्हाला आमच्यासाठी दुःखदायक आहे, म्हणजे आणि धक्कादायक आहे की साहेबांनी राजकारणातून बाहेर पडू नये. भाजपमध्ये आलेल्या राजकीय वादळानं शिवसेना ठाकरे गटाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या नसत्या तरच नवल. लोकसभा निवडणुकीच्या आधी निलेश राणेंची नाराजी उफाळून आल्यानं या मुद्द्यावरून टीका करण्याची संधी ठाकरे गटानं साधून घेतली. एक तरुण सहकारी, भले ते आमचे राजकीय मतभेद असू शकतात, वैचारिक मतभेद असू शकतात, पण अशा प्रमाणे निराश होऊन राजकीय संन्यास घेणं हे मला वाटते काय उपयुक्त गोष्ट आहे अशातली नाही. आणि म्हणून आता पुढच्या काळामध्ये हा संशोधनाचा भाग आहे की एवढ्या मोठ्या पक्षामध्ये असताना पण देखील त्यांना त्यांच्यावरती ही का वेळ यावी. निलेश राणे यांनी स्थानिक राजकारणात कोंडी झाल्यानं राजकीय संन्यासाची घोषणा केल्याचा अंदाज वर्तवला जात होता. मात्र आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निलेश राणेंच्या नाराजीची दखल घेतली आहे. परिणामी हा वाद संपुष्टात येणार असल्याचं स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.